मंडळी ऐकुटं काय करते या मराठीमधील लोकप्रिय मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांना त्यांच्या मुलीच्या कर्तृत्वाचा फार गर्व आणि अभिमान वाटतोय. कारण त्यांच्या मुलीने वडिलांसारखा अभिनय क्षेत्रात न येता एका वेगळ्या क्षेत्राची निवड केली आणि या क्षेत्रात प्रचंड मेहनत घेत यशस्वी होऊन तिने आज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. याबद्दल अभिनेता मिलिंद गवळी यांना त्यांच्या मुलीचा अभिमान तर वाटतोच, पण ते तिच्याकडून मेहनत करण्याची प्रेरणा सुद्धा घेतात. अभिनेता मिलिंद गवळी यांची मुलगी मिथिला ही एक फिटनेस ट्रेनर आहे, तसंच ती झुंबा डान्स सुद्धा शिकवते. नुकतंच तिच्याविषयी अभिनेता मिलिंद गवळी एक पोस्ट करत म्हणाले की फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायचं मिथिलाने ठरवलं. या क्षेत्रामध्ये तिला काम करताना पाहून वडील म्हणून मला मिथिलाचा अभिमान वाटतो. जेव्हा तिने हे क्षेत्र निवडलं तेव्हा मी आश्चर्यचकित झालो होतो. ती तिच्या कामासाठी घेत असलेली मेहनत पाहून मी अजूनच थक्क झालो. नेहमी सकाळी मी जेव्हा तिची प्रगती, मेहनत आणि उत्साह पाहतो तेव्हा मला तिचा आणखी अभिमान वाटतो. मला माझ्या घरातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या दोन पिढ्यांकडून मला प्रेरणा मिळते, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. एक पिढी म्हणजे माझे वडील श्रीराम गवळी, जे अजूनही माझ्यापेक्षा अधिक मेहनत घेतात, तर दुसरी पिढी म्हणजे माझी मुलगी मिथिला. तर अशा प्रकारे अभिनेता मिलिंद गवळी यांच्या मुलीने एका वेगळ्या क्षेत्राची निवड केली, स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली. या क्षेत्रात तिचे कर्तृत्व आणि तिची मेहनत बघून अभिनेता मिलिंद गवळी यांनाही तिच्याबद्दल खूप गर्व आणि अभिमान वाटतो.